keeping up with our motto, let learning be a joy and teaching a pleasure. Here we are with the remote teaching and learning process to bridge the gap. Happy learning, students. Namaskar, Vidyarthi Mitrano. मी ठाकूर विद्या मंदिर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजची मराठी शिक्षिका सौ विद्या वजे इयत्ता 10वीसाठी घेऊन येत आहे स्थूल वाचन जाता असताना. ही कविता म्हणजे स्थूल वाचन आहे. प्रथम आपण कवीचा परिचय करून घेऊया. गुरुदेव रवींद्रनाथ टॅगोर यांचा जन्म 1861 ते आणि मृत्यू 1941. विश्वविख्यात बंगाली महाकवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, चित्रकार, शिक्षण तज्ञ आणि मानवतावादी विचारवंत. स्वतंत्र भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार. जागतिक कीर्तीच्या नोबेल पुरस्काराचे भारतच नव्हे तर आशियातील पहिले विजेते. त्यांचे लेखन अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. शांतिनिकेतन आणि विश्वभारती या त्यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक सांस्कृतिक संस्थांनी जगभरात कीर्ती मिळवली. रवींद्र संगीत ही त्यांनी भारतीय संगीताला दिलेली मौल्यवान भेट आहे. त्यांचे कवी काहिली, संध्या संगीत, प्रभात संगीत, जीवनस्मृती, छेले बेला, नोबेल पुरस्कार विजेता गीतांजली यासारखे काव्य संग्रह प्रसिद्ध. विसर्जन, नौकाडुबी, गोरा, चतुरंग आदी कादंबऱ्या, वनफूल, शैशव संगीत, शैशव संगीत याचा अर्थ लहान मुलांचे संगीत, ही खंडकाव्य, राजा, डाकघर इत्यादी नाटके यासारखे विपुल लेखन प्रसिद्ध. विपुल म्हणजे खूप. प्रस्तुत बंगाली कवितेचे मराठीत स्वैर रूपांतर, स्वैर म्हणजे मुक्त, श्यामला कुलकर्णी यांनी केले आहे. या कवितेत महाकवी टागोर यांनी सूर्य आणि पंक्तीच्या प्रतीकांद्वारे अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची, जग सुंदर करण्याची क्षमता असते हे सांगितले आहे. विश्वविख्यात महाकवी रवींद्र यांच्या बंगाली कवितेचे मराठी स्वैर रूपांतर श्यामला कुलकर्णी यांनी केले आहे. या कवितेत सूर्याला विश्वाची वाटणारी काळजी व छोट्या पणतीची जगाला उजळण्याची इच्छा सार्थ शब्दात मांडली आहे. जग तेजस्वी करण्याची दोघांची सद्भावना यातून प्रकर्षाने जाणवते. आता आपण या कवितेचं वाचन करूया. प्रथम बंगाली भाषेत असलेली गुरुदेव रवींद्रनाथ टॅगोर यांची कविता वाचण्याचा प्रयत्न करूया. केलेवे मौर कार्य तहे संध्या रवी, सुनिया जगत रहे निरुत्तर, माटीर प्रद्वीप छिले छे कहिल स्वामी, आमार है टकू करिवता अभी. गुरुदेव रवींद्रनाथ टॅगोर. आता श्यामला कुलकर्णी यांनी केलेलं जे रूपांतर आहे ते म्हणजे या कवितेचं जाता असताना. जाता असताना जाणे म्हणजे जाता म्हणजे जाणे आणि अस्त म्हणजे मावळणे. या ठिकाणी आपल्याला मावळणे हा शब्दावरून सूर्याची आठवण होते. सनसेट, सनराईज हे आपल्याला बरोबर आठवत. आपण ही कविता वाचूया. जाता असता सूर्याचे डोळे पाणावले, जाईल मी जर्या विश्वाचे होईल कैसे भले, अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा, कुणी वाचवा या पृथ्वीला परा करा हो परा, कुणी न उठती ये ना पुढती कुणास ना शाश्वती, इकडे तिकडे बघत होईची पण ती ये पुढती, विनम्र भावे रवनी म्हणे ती तेजोमय भास्करा, मम तेजाने जमेल तैसी उधळून टाकीन धरा, वच हे ऐकून त्या तेजाचे डोळे ओलावले, तृप्त मनाने आणि रवी तो झुकला अस्ताकडे, झुकला अस्ताकडे. आता आपण कवितेच्या ओळीचा सरळ अर्थ पाहूया. जाता असताना सूर्याचे डोळे पाणावले, जाईन मी जर या विश्वाचे होईल तैसे भले. जाता असताना, अस्त म्हणजे मावळणे, सूर्य मावळतीला जाताना त्याचे डोळे पाणावले,
त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. पाणावणे याचा अर्थ अश्रू उभे राहणे, दुःख होणे. तो विचार करीत होता की दिवसभर या जगाला मी चैतन्य दिले, उजळ ठेवले, मी गेल्यानंतर या जगाचे हित कोण पाहणार. भले याचा अर्थ हित, चांगले. सूर्य आपल्या प्रखर प्रकाशाने संपूर्ण पृथ्वी प्रकाशित करून टाक. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत न थकता न दमता तो आपले कार्य करतो. म्हणजे संपूर्ण पृथ्वीला प्रकाशमय करण्याची जबाबदारी सूर्याने उचललेली आहे. या सूर्याला पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीची काळजी आहे. तो कुटुंबाचा प्रमुख या नात्याने चिंतातूर झालेला आहे. आपण अस्ताला जाणार तेव्हा ही पृथ्वी अंधारमय होईल ही भीती या सूर्याला वाटत आहे. आणि या भीतीने व पृथ्वीच्या काळजीने सूर्याचे डोळे पाणावले आहेत. म्हणजे सूर्याला वाईट वाटते. माझ्या नंतर या विश्वाचे काय होईल ही चिंता, ही काळजी या सूर्याला लागलेली आहे. पुढे बघूया. अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा, कुणी वाचवा या पृथ्वीला करा करा हो त्वरा. अंधारामध्ये, अंधार म्हणजे काय, काळो. धरा म्हणजे धरती, पृथ्वी. त्वरा म्हणजे लगेच. अंधारामध्ये बुडून जाईल ही जी पृथ्वी आहे ती मी गेल्यानंतर अंधारात बुडून जाईल. सर्वत्र काळोख पसरेल. मग या पृथ्वीला अंधारापासून वाचवण्यासाठी कोण पुढे येईल का? आणि यायचं असेल तर त्याने लवकर पुढे यावं असं सूर्य आव्हान करत आहे. मावळतीला चाललेल्या सूर्याला आपल्यानंतर या पृथ्वीचे काय होईल ही चिंता लागली आहे. आपण अस्ताला गेल्यानंतर लगेच संपूर्ण पृथ्वी अंधारामध्ये बुडून जाईल असं सूर्याला वाटत. पृथ्वीची काळजी करणारे कुणीतरी असायला हवे, तिला कुणीतरी वाचवायला हवे, त्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यावा. त्वरेने ताबडतो इमिजिएटली पुढे यावे असे सूर्याला वाटते. आपल्याला कुणीतरी उत्तराधिकारी असावा. म्हणजेच काय की आपल्यानंतर कोणीतरी हे काम करावं, आपले कार्य कोणीतरी थोड्याफार प्रमाणात उचलावे अशी सूर्याची आंतरिक इच्छा आहे. आणि तसे तो आव्हानही करत आहे. आता आपण सूर्याने केलेल्या आव्हानाला कोणी मदत केली, त्याच्या हाकेला कोण धावून आलं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.